तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल की आपल्या चॅनलने वाव समृद्धी या मराठी नामांकित चॅनल सोबत नुकतंच कोलॅबोरेशन केलं होतं. तर त्याचे काही क्लिप्स मी तुम्हाला दाखवते. हे कोलॅबोरेशन कसं केलं, कुठे केलं, कधी केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कोलॅबोरेशनचा मला काय फायदा झाला, तर हे सगळं डिटेलमध्ये मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. तर याचा उपयोग तुम्हाला असं होईल की तुम्ही सुद्धा जर अशा प्रकारे कोणता व्यवसाय करत असाल किंवा करण्याचा प्रयत्न करणार असाल तर नक्कीच तुम्हाला याचा जो आहे तर तो बेनिफिट होईल. हा कोर्स सुरू होतोय 11 जून पासून आणि तो कंडक्ट करणार आहेत क्षितिजाताई. त्यांचा नंबर मी इकडे स्क्रीनवर देते समोर. किती दिवसांचा असेल हा मास्टर क्लास? 30 दिवसांचा. काय काय शिकवलं जाईल? बेसिक डिझायनिंग कसं करतात तिथपासून सुरुवात होईल आणि मग ऍडव्हान्स कडे जाल तुम्ही. तर या क्लिप्स मध्ये तुमच्या अशा लक्षात आलं असेल की वाव समृद्धी या मराठी चॅनल वरती समृद्धी ताईने आपल्या क्लासेसची जी आहे तर ती ऍडव्हर्टिजमेंट केलेली आहे. डिटेल मध्ये कोर्सचा सिलेबस काय असणार आहे, ड्युरेशन काय असणार आहे, फीस काय असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेनिफिट्स काय आहेत या कोर्सचे तर ते एक्सप्लेन केलेले आहेत. आता सगळ्यात पहिला जाणून घेऊयात की कोलॅबोरेशन म्हणजे नक्की काय. तर कोलॅबोरेशन म्हणजे एकत्र काम करणं, ऍज अ टीम काम करणं. तर आपल्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की वाव समृद्धी हिचं एक वेगळं युट्यूब चॅनल आहे, तिचा एक वेगळा व्यवसाय आहे. आणि माझ्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर माऊली बिझनेस नावाची एक अकॅडमी मी रन करते ज्याच्यामध्ये मी वेगवेगळे कोर्सेस जे आहेत तर ते प्रोव्हाइड करते. तर माझा वेगळा व्यवसाय आहे आणि तिचा वेगळा व्यवसाय आहे. आता कोलॅबोरेशनमध्ये दोन्ही लोकांना बेनिफिट होतो, तो कसा होतो, का होतो तर ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. आता वाव समृद्धी या चॅनलवरती जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की वाव समृद्धीचा 1 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स बेस आहे, म्हणजे तिचे खूप जास्त फॉलोवर्स आहेत कम्पॅरेटिव्हली आपल्या बिझनेसच्या. आपल्या बिझनेसचे फॉलोवर्स कमी आहेत, तिच्या व्यवसायाचे फॉलोवर्स किंवा तिच्या युट्यूब चॅनलचे फॉलोवर्स आहेत तर ते जास्त आहेत. तर आपण ज्यावेळी एकत्र काम करतो तर त्यावेळी आपल्या क्लासची ऍडव्हर्टिजमेंट आपण तिच्या चॅनलवरती करतो, म्हणजेच आपली ऍडव्हर्टिजमेंट आहे तर ती 1 लाख लोकांपर्यंत पोहोचते. 1 लाख लोक आपली ऍडव्हर्टिजमेंट तिच्या चॅनलवरून बघतात आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली जो आहे तर तो आपल्याला बेनिफिट होणार आहे. म्हणजे या केसमध्ये जर सांगायचं झालं तर माझे नॉर्मली ऍडमिशन्स जे होतात तर लास्ट बॅच आय थिंक 72 ची झाली होती, पण ज्यावेळी मी वाव समृद्धी सोबत कोलॅबोरेशन केलेलं आहे तर या बॅचला माझ्याकडे 93 स्टुडंट्सनी एनरोल केलेलं आहे फक्त 3 च्या बॅचसाठी. आणि दुपारी 1:30 ची बॅच आहे तर त्या बॅचसाठी माझ्याकडे मला एक्झॅक्टली हे नाही मिळत आहे. मी तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करेन. 63 आय थिंक आहेत त्या बॅचमध्ये 1:30 च्या. म्हणजे टोटल माझ्याकडे 150 च्या वर मुलं झालेली आहेत एका कोलॅबोरेटिव्ह व्हिडिओमुळे. म्हणजे माझी जी ऍडव्हर्टिजमेंट होती, माझ्या युट्यूबवरती किती फॉलोवर्स आहेत, माझ्या युट्यूबवरती टोटल 6000 फॉलोवर्स आहेत, सोबतच वाव समृद्धीच्या चॅनलवरती 1 लाखापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तर मला इतका जास्त फॉलोवर्सचा बेस मिळाला, इतक्या जास्त लोकांकडे माझी ऍडव्हर्टिजमेंट पोहोचवण्याची मला संधी मिळाली ती फक्त आणि फक्त या कोलॅबोरेशनमुळे. ठीक आहे, पण हे जे कोलॅबोरेशन आहे तर ते फ्री ऑफ कॉस्ट करतात का? नाही. तर वाव समृद्धी म्हणजे समृद्धी ताईने तिचं चॅनल जे आहे ते ग्रो करण्यासाठी तितकेच जास्त कष्ट घेतलेले असतात, तितकेच जास्त मेहनत घेतलेली असते. कारण एक युट्यूब चॅनल एका लहान बाळाला घेऊन खूप कौतुकास्पद गोष्ट आहे, म्हणजे रोज व्लॉग रेकॉर्ड करायचा, सोबतच तो एडिट करायचा एका लहान मुलाला घेऊन, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. मला त्याची खूप एक्सपिरियन्स आहे, त्याची मला कल्पना आहे की किती गोंधळून जाते एखादी व्यक्ती ज्यावेळी घर आणि करिअर जे आहे तर ते बॅच करत असते, बॅलन्स करत असते. आणि हे ती उत्तमरित्या तिच्या चॅनलवरती करते आणि म्हणूनच मी तिला कोलॅबोरेशनसाठी रिक्वेस्ट केली होती. आणि नक्कीच ही जी रिक्वेस्ट आहे तर ती माझ्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरली. आता हे कोलॅबोरेशन मी केलं कसं? तर वाव समृद्धी तिच्या चॅनलवरती म्हणजे बरेच जे युट्यूबर्स आहेत त्यांच्या चॅनलवरती तुम्हाला अबाउट सेक्शनमध्ये मी ते तुम्हाला शो करते. अबाउट सेक्शनमध्ये तुम्हाला त्यांच्या मेल आयडीज दिसतात. ठीक आहे, प्रत्येक क्रिएटरचा माझ्या चॅनलवरती जरी तुम्ही व्हिजिट केला तरी माझ्या चॅनलवरती तुम्हाला माझा मेल आयडी दिसतो ज्याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझ्या चॅनलवरती आता आपले कोर्सेस आहेत त्यामुळे तुम्हाला मोबाईल नंबर पण मिळतो, पण मोस्टली युट्यूबर्स त्यांचे मोबाईल नंबर देत नाहीत, ते हिडन असतात. तुम्हाला त्यांचे मेल आयडीज मिळतात. सोबतच जर तुमच्या मेलला रिस्पॉन्स येत नसेल तर काय करायचं? यांचे सुद्धा इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती सुद्धा अकाउंट्स असतात, तर तिथे तुम्ही त्यांना मेसेज करू शकताय, कमेंट करू शकताय तुमच्या कोलॅबोरेशनचे. तर चान्सेस आहेत की या तिन्हीपैकी म्हणजे युट्यूब, फेसबुक किंवा इंस्टाग्राम या तिन्हीपैकी कोणत्याही एका साईटवरती जर तुम्ही त्यांना मेसेज केले किंवा तिन्ही साईट्सवरती तुम्ही त्यांना मेसेज केले तर कोणत्याही एका साईटवरती तुमचे मेसेजेस सीन होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे जर अशा टाईपमध्ये जर तुम्हाला कोलॅबोरेशन करायचं असेल तर तुम्हाला यांना मेल शेअर करावं लागेल, मेल पाठवावं लागेल, किंवा तुम्ही यांना सिम्पली इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती जे आहे तर ते मेसेज करू शकताय तुमच्या कामाशी रिलेटेड.
तर आता आपण बोलूया की कोलॅबोरेशन फ्री करतात का, त्याचे रेट्स कसे असतात. तर कोलॅबोरेशनचे रेट्स प्रत्येक क्रिएटर त्याच्या फॉलोअर्स किंवा त्याच्या सबस्क्रायबर्सच्या अकॉर्डिंगली डिसाईड करतात. आणि वाव समृद्धीचे कोलॅबोरेटिव्ह रेट्स मला अफोर्डेबल वाटले, चांगले वाटले. आता मी तुम्हाला एक्झॅक्ट अमाऊंट नाही सांगत कोलॅबोरेशनची अमाऊंट काय होती, पण कारण हा शेवटी व्यवसाय आहे, ती सुद्धा व्यवसाय करते, मी सुद्धा व्यवसाय करते, त्यामुळे आम्हाला एकत्र ग्रो करायचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक्झॅक्ट अमाऊंट नाही सांगत, पण एक ठराविक अमाऊंट असते प्रत्येक क्रिएटरची, तर ती अमाऊंट त्यांना तुम्ही पे करावी लागते. पण वाव समृद्धीच्या केसमध्ये एक चांगली गोष्ट मला अशी वाटली, ती खूप जेन्युइन आहे. म्हणजे ज्यावेळी मी तिला कोलॅबोरेशनसाठी विचारलं तर ती लगेच हो बोलली मला, आणि ज्यावेळी मी तिला अमाऊंट विचारली की अमाऊंट मी ऍडव्हान्स मध्ये पे करू का, तर ती बोलली नाही अमाऊंट जी आहे तर ती मी आधी व्हिडिओ बनवते आणि तो अपलोड करते आणि त्यानंतर जी आहे तर ती मला तू अमाऊंट पे कर. मला वाटलं की ही गोष्ट तिची खूप जास्त मला अट्रॅक्ट केली, म्हणजे तिच्या मधला जो चांगलापणा आहे, म्हणजे ती ओव्हरऑल तिच्या व्हिडिओज मधून जे शेअर करते आपल्यापर्यंत, तिचं जे कॅरेक्टर पोहोचतं, तर ती खरोखर मला असं वाटतं की त्या पद्धतीनेच ती आहे. त्यामुळे तिने माझ्याकडून ऍडव्हान्स मध्ये कोणतेच पैसे नाही घेतले, कारण तिने मला एक शब्द सांगितला की तिचं लहान बाळ आहे आणि आधी मी चेक करते तुझी व्हिडिओ जी आहे तर ती मी बनवू शकते का, आणि तिच्याकडे फक्त 4 ते 5 दिवस होते माझे व्हिडिओ बनवायला, कारण आपले क्लासेस जे आहेत तर ते चालू होणार होते. आणि तिने खूप उत्तमरित्या एका दिवसाच्या आत माझी व्हिडिओ जी आहे ती बनवली आणि खूप चांगल्या पद्धतीने माझी जी माहिती आहे तर ती लोकांसमोर पोहोचवली. तर एक गोष्ट असते, ज्यावेळी आपण कोलॅबोरेशन करत असतो तर काही ठिकाणी तुम्हाला ऍडव्हान्स जी आहे ती द्यावी लागते, जी तुमची रक्कम ठरलेली असते त्यातली 10%, 20%, 50% ऍडव्हान्स जी आहे ती द्यावी लागते. तर या केसमध्ये मला तसं एक्सपिरियन्स नाही आला, पण जर तुम्ही इतर कोणत्या कोलॅबोरेशन करणार असाल तर तुम्हाला ऍडव्हान्स जी आहे ती आधी पे करावी लागते. आणि ज्यावेळी तुम्ही कोलॅबोरेशन करणार आहे तर त्यावेळी तुम्ही फिक्स करून घ्यायचं की या कोलॅबोरेशन मध्ये ते लोक तुम्हाला काय काय प्रोव्हाइड करणार आहेत, म्हणजे युट्यूबचे व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहेत, शॉर्ट्स प्रोव्हाइड करणार आहेत, कम्युनिटीला पोस्ट प्रोव्हाइड करणार की फक्त युट्यूबला व्हिडिओ तुमचे अपलोड करणार आहेत, इंस्टाग्राम फेसबुक इथे तुमच्यासाठी काय ते जेन्युइनली ट्राय करणार आहेत. तर हे तुम्हाला पहिलाच, म्हणजे तुमचं ज्यावेळी तुमचा व्यवहार होतं, आपण व्यवहारच बोलतो याला, डील ज्यावेळी होते तुमची, तर त्यावेळेस तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्ही कोणत्या प्रकारे काम करणार आहात किंवा कुठे कुठे तुम्ही कोलॅबोरेशन जे आहे ते करून घेणार आहात. आणि अजून एक महत्वाचा विषय असा की आता मी या मंथमध्ये या चॅनल सोबत कोलॅबोरेशन केलेलं आहे, नेक्स्ट मंथ साठी मे बी मी दुसरं जे चॅनल आहे जे माझा ऑडियन्स जिथे असतो, मोस्टली माझा ऑडियन्स जो आहे तर तो फिमेल वर्ग आहे, हाऊस वाईफ्स आहेत, ज्यांना घरातूनच काम करायचं आहे, ज्यांना लहान मुलांच्या जबाबदारीमुळे बाहेर जाता येत नाही, हा माझा टार्गेट ऑडियन्स आहे. त्यामुळे अशा टाईपच्या युट्यूबर्सना किंवा अशा टाईपच्या क्रिएटर्सना मी अप्रोच करणार कोलॅबोरेशनसाठी, ज्यांचा ऑडियन्स माझ्या ऑडियन्ससोबत मॅच होतो आणि जिथून मला इझिली जो आहे तो बिझनेस मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा टार्गेट करताना अशाच क्रिएटर्सना टार्गेट करा ज्यांचा ऑडियन्स तुमच्या ऑडियन्ससोबत मॅच करतो. फॉर एक्झाम्पल, जर मी आता अशा टाईपचे कोर्सेस मी बनवते आणि ते तुमच्यासोबत शेअर करते, पण जर मी असा एखादा युट्यूब क्रिएटर घेतला जो म्युझिकशी रिलेटेड आहे तर मला त्या कोलॅबोरेशनचा काहीच फायदा होणार नाही आहे. त्यामुळे कोणासोबत कोलॅबोरेट करताय ते सुद्धा तितकंच जास्त महत्वाचं आहे. अजून एक महत्वाचा विषय म्हणजे कोलॅबोरेशन कधी करायचं. कोलॅबोरेशन तुम्ही एव्हरी मंथ करू शकताय, प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या क्रिएटर सोबत करू शकताय. जसं की माझे जे क्लासेस असतात तर प्रत्येक महिन्याला नवीन बॅचेस चालू होत असतात, त्यामुळे प्रत्येक महिन्याला ऍडमिशनचे जे आहेत तर ते ओपन असतात. त्यावेळी मी कोलॅबोरेशन कधीही करू शकते, पर मंथ करू शकते. या महिन्यात मी वाव समृद्धी सोबत केलं, नेक्स्ट मंथ मी दुसऱ्या युट्यूब क्रिएटर सोबत करणार आहे, त्याच्या पुढच्या महिन्यात मी दुसऱ्या युट्यूब क्रिएटर सोबत करणार आहे. सो दॅट माझा जो ऑडियन्स आहे किंवा माझं जे काम आहे तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर कोलॅबोरेशनची फीस तुम्हाला जास्त वाटत असतील, एक कोलॅबोरेशनची फिक्स अमाऊंट असते, पण ती जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर बिलीव्ह मी तुम्ही कधीही व्यवसाय करू शकणार नाही, तुम्ही कधीही व्यवसाय ग्रो करू शकणार नाही, कारण ऍडव्हर्टिजमेंटसाठी पैसे हे आपल्याला गुंतवलेच पाहिजे. माझा मी क्लास घेते, जर मी ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचवू शकत नसेल तर माझ्याकडे ऍडव्हर्टिजमेंट जे आहे तर ते होणार नाही आहेत. त्यामुळे ऍडव्हर्टिजमेंटसाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती करावीच लागते. त्यामुळे नक्कीच तुम्ही जर अशा टाईपचा कोणताही व्यवसाय करत असाल, तुम्ही जर ऑनलाईन कोर्सेस जसं मी प्रोव्हाइड करते त्या पद्धतीने करत असाल, किंवा तुमची ऑनलाईन ज्वेलरी असेल, किंवा ऑनलाईन कुठलाही व्यवसाय असेल, तर तुम्ही तुमच्या रिलेटेड क्रिएटर सोबत कोलॅबोरेशन आहे तर ते करू शकता. तर मला वाटतं की कोलॅबोरेशनशी रिलेटेड सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन
एक्सप्लेन केलेल्या आहेत. इन केस तुम्हाला काही अडिशनल माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शन तुमच्यासाठी नेहमीच ओपन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. सोबतच अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच जे बेल आयकॉन दिलेले आहे तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल. आणि नुकत्याच आपल्या चॅनलवरती लेटेस्ट तुम्ही व्हिडिओज बघितला तर जबरदस्त वर्क फ्रॉम होम आयडियाज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, काही केलेले आहेत तर नक्की त्या चेक करा, कारण खूप एज्युकेटेड हाऊसवाईफ्स आहेत ज्यांना सध्या वर्क फ्रॉम होमची खूप जास्त गरज आहे. त्यामुळे नक्कीच तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये अशा कोण लेडीज असतील तर आपलं चॅनल नक्कीच रेफर करा, नक्कीच शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि अजून एक अपडेट अशी, आपले ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस 23 जुलैला चालू होत आहेत. सोबतच आपल्या युट्यूबचा मास्टर क्लास जो आहे तो सुद्धा 23 जुलैला चालू होतोय. युट्यूबच्या मास्टर क्लासची जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल किंवा ग्राफिक डिझायनिंगच्या क्लासची इन्क्वायरी करायची असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्हाला सगळे जे डिटेल्स असतील तर या नंबरवरती व्हॉट्सअप करा, तुम्हाला डिटेल्स मी शेअर करेन. ऍडिशनल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला या नंबरवरती कॉल सुद्धा करू शकता.